Morning, everyone. Let's start our next question, evolution of marketing. In last lecture, we were discussed about what is meant by marketing, features of marketing, and importance of marketing. Okay, we already have one basic part. Evolution of marketing means marketing ही concept कशी start झालेली आहे. ओके, त्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट बघायला मिळते ती कशी आहे, सुरुवातीला कोणती कॉन्सेप्ट पॉप्युलर होती, ह्या बेस वरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. तो इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, प्रत्येक पॉइंट मधला की वर्ड लक्षात ठेव. खूप सोपा आहे, एक्झामला बऱ्याच वेळी रिपीट पण झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट आहे द एक्सचेंज कॉन्सेप्ट. द एक्सचेंज कॉन्सेप्ट, दिस इज द ओल्डेस्ट कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. सगळ्यात कोणती कॉन्सेप्ट ओल्डेस्ट आहे असं ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जातो. ओके, लक्षात ठेवा, एक्सचेंज कॉन्सेप्ट इट इज द ओल्डेस्ट कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. अकॉर्डिंग टू दिस कॉन्सेप्ट, एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट बिटवीन द बायर अँड सेलर. एक्सचेंज म्हणजे आपल्याला माहितीये इथे फक्त काय होणार आहे, तर जस्ट एक्सचेंज होणार आहे प्रोडक्ट बिटवीन बायर अँड सेलर. सो अकॉर्डिंग टू दिस कॉन्सेप्ट, एक्सचेंज मीन्स एक्सचेंज प्रोडक्ट बिटवीन बायर अँड सेलर. एक्सचेंज प्रोडक्ट बिटवीन बायर अँड सेलर. And most important thing, this concept ignores important aspect of marketing, that means customer satisfaction and creative selling. The concept ने कोणत्या गोष्टीला important दिलेलं नाहीये किंवा कोणत्या गोष्टीला इग्नोर केलेला आहे, तर असणार आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि क्रिएटिव्ह सेलिंग. ह्या दोन कॉन्सेप्टने यांनी फारसं महत्व दिलेलं नाही. इट क्लिअर फर्स्ट पॉइंट. बघा काय लक्षात ठेवायचं आहे, एक्सचेंज कॉन्सेप्ट इट इज द ओल्डेस्ट कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. अकॉर्डिंग टू दिस कॉन्सेप्ट, एक्सचेंज प्रोडक्ट बिटवीन बायर अँड सेलर. अँड दिस कॉन्सेप्ट इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड क्रिएटिव्ह सेलिंग. क्लिअर? म्हणजे फक्त ट्रॅडिशनल डेज मध्ये काय होत होतं की बायर आणि सेलरच्या ज्या नीड्स आहेत, जशी बार्टर सिस्टीम होती माहितीये सगळ्यांना, बार्टर मध्ये आपण फक्त काय करत होतो, वस्तू एक्सचेंज करत होतो. लाईक दॅट, तशा पद्धतीने ही पहिली कॉन्सेप्ट काय झाली होती, इंट्रोड्यूस झाली. क्लिअर फर्स्ट कॉन्सेप्ट? ओके. सेकंड द प्रोडक्शन कॉन्सेप्ट. सेकंड कॉन्सेप्ट द प्रोडक्शन कॉन्सेप्ट. तर ह्या कॉन्सेप्ट वरती वर्ड काय दिलाय बघा, प्रोडक्शन. पहिल्या कॉन्सेप्ट मध्ये वर्ड काय होता, एक्सचेंज, म्हणून तिथे एक्सचेंज ला इम्पॉर्टन्स दिलं होतं. राईट, आता ह्या कॉन्सेप्ट मध्ये काय आहे, प्रोडक्शन. म्हणजे ही कॉन्सेप्ट कशाला इम्पॉर्टन्स देते, प्रोडक्शनला. राईट, सो कंझ्युमर प्रेफर प्रोडक्ट दॅट आर इन एक्सपेन्सिव्ह अँड वाईडली अवेलेबल. थोडक्यात काय सांगायचं आपल्याला इथे, इन दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन प्रोडक्शन. ही कॉन्सेप्ट कुठे फोकस करते, प्रोडक्शन वरती. सो दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन ओनली प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस मास प्रोडक्शन बट इन एक्सपेन्सिव्ह. जे प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरर घेणार आहे ते कसं असणार आहे, मास असेल. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मॅन्युफॅक्चरर काय करतायत, तर प्रोडक्शन घेत आहेत. आणि ते जे प्रोडक्ट आहे हे एक्सपेन्सिव्ह नाहीये, तर ते कसं आहे, इन एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे रिझनेबल क्वालिटीचं, रिझनेबल प्राइसचं प्रोडक्ट इथे मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस करते. क्लिअर? सेम थिंग, मॅन्युफॅक्चरर फोकस ऑन देअर इफोर्ट्स ऑन प्रोडक्शन. म्हणजे मॅन्युफॅक्चररच्या डोक्यात एकच आहे, आपले एफर्ट्स कुठे लावायचे, फक्त प्रोडक्शन घेण्यासाठी. क्लिअर? अँड सेम थिंग, दिस कॉन्सेप्ट ऑल्सो इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. हे जे लास्ट सेंटेन्स आहे ते जोपर्यंत मी सांगत नाहीये तोपर्यंत कॉमन येईल सगळीकडे. सो दिस कॉन्सेप्ट सेम इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. लक्षात आला सेकंड पॉइंट, प्रोडक्शन कॉन्सेप्ट फोकस ऑन प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस मास प्रोडक्शन अँड इन एक्सपेन्सिव्ह प्रोडक्शन. दॅट्स इट. की वर्ड आहे मास प्रोडक्शन, इन एक्सपेन्सिव्ह प्रोडक्शन. ओके, आणि थर्ड मध्ये आपण सेम सांगितलं, दिस कॉन्सेप्ट इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. क्लिअर सेकंड पॉइंट? फास्ट होत नाहीये ना.
नेक्स्ट कॉन्सेप्ट घ्या, द प्रोडक्ट, प्रोडक्ट कॉन्सेप्ट. पॉइंट नंबर 3, प्रोडक्ट कॉन्सेप्ट. प्रोडक्ट, प्रोडक्ट या वर्डिंग वरून काय लक्षात येईल, हिअर मॅन्युफॅक्चरर कॉन्सन्ट्रेट ऑन प्रोड्यूस प्रोडक्ट, दॅट मीन्स हिअर मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस क्वालिटी प्रोडक्ट. आता इथे तुम्ही प्रोडक्टला काय केलेलं आहे, वेट दिलेलं आहे, वेटेज दिलेलं आहे, आणि इथे जे प्रोडक्शन तयार होत आहे ते कसं आहे, तर क्वालिटी प्रोडक्ट आहे. प्रोडक्शन आणि प्रोडक्ट ह्या थोड्याशा अपोजिट कॉन्सेप्ट आहे. तिथे फक्त खूप सारं प्रोडक्शन घेतलं जात होतं. प्रोडक्ट कॉन्सेप्ट मध्ये काय सांगतोय आपण, फक्त आपण काय करतोय, खूप प्रोडक्शन घेत नाहीये, लिमिटेड प्रोडक्शन घेतोय, लिमिटेड प्रोडक्ट घेतोय, बट ते कसे आहेत तर क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट आपण इथे प्रोड्यूस करतोय. की वर्ड आहे त्याचा क्वालिटी. प्रोडक्ट कॉन्सेप्ट फोकस ऑन क्वालिटी ऑफ अ प्रोडक्ट, मॅन्युफॅक्चरर प्रोड्यूस क्वालिटी ऑफ अ प्रोडक्ट अँड सेम इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. इथे तुम्हाला विचारलेलं नाही की व्हॉट यू वॉन्ट डझंट मॅटर. मॅन्युफॅक्चरने स्वतःच ठरवलं कस्टमरला हे आवडू शकेल, आणि त्याने ते क्वालिटी प्रोडक्ट काय केलं तर इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे कस्टमरच्या एक्सपेक्टेशन कन्सिडर न करता मॅन्युफॅक्चरर इंट्रोड्यूस क्वालिटी प्रोडक्ट. क्लिअर? नेक्स्ट कॉन्सेप्ट नंबर 4, सेलिंग कॉन्सेप्ट. सेलिंग कॉन्सेप्ट पहिल्या 3 क्लिअर झाल्या, लिहून कम्प्लीट झाले. सेलिंग कॉन्सेप्ट मध्ये काय असू शकेल सांगा बरं. सेल करणं, तर वर्डिंग वरूनच लक्षात येत आहे इथे मॅन्युफॅक्चरर काय करताय, कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली सेलिंग. सो इन दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन ओनली सेलिंग, देअरफोर मॅन्युफॅक्चरर स्पेंड अमाउंट ऑन ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन एक्सेट्रा. ते काय करतात, ऍट एनी कॉस्ट आपल्याला सेल करायचं आहे एवढंच टार्गेट ठेवतात. सो इन दिस कॉन्सेप्ट मॅन्युफॅक्चरर फोकस ऑन सेलिंग, सेलिंग वरती फोकस करतायत ते, राईट. देअरफोर दे प्रेफर ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन पब्लिसिटी. ते सेल करण्यासाठी महत्वाचा पार्ट आहे. काय महत्वाचं आहे, ऍडव्हर्टाईज तर करावी लागेल, राईट, प्रमोशन तर करावं लागेल, पब्लिसिटी करावी लागेल. ह्या ज्या सब एलिमेंट आहेत प्रमोशनचे, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्ट देत. लिसन केअरफुली अँड देन राईट. तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात आली की मग लिहू शकाल. एक मिनिट. सेलिंग लिहून झाली का, सेलिंग झाली लिहून. ओके, नेक्स्ट कॉन्सेप्ट असेल मार्केटिंग कॉन्सेप्ट. किती झाल्या, 4, आता 5. हा, मार्केटिंग कॉन्सेप्ट. दिस इज द पॉप्युलर कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. This is the popular concept of marketing. Because this concept preference on this concept preference on find out consumer need for an expectation and satisfying them. And satisfying them.
दॅट मीन्स दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन. दॅट मीन्स दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन. लक्षात आलं का बघा, मार्केटिंग आतापर्यंत आपण ज्या आधीच्या चार कॉन्सेप्ट बघितलेले आहेत, एक्सचेंज कॉन्सेप्ट, प्रोडक्शन कॉन्सेप्ट, प्रोडक्ट कॉन्सेप्ट अँड सेलिंग कॉन्सेप्ट, या चारही कॉन्सेप्ट मध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स दिलेलं नव्हतं. सो मार्केटिंग कॉन्सेप्ट पासून काय लक्षात ठेवायचं आहे, दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तो कस्टमर सॅटिस्फाय करताय म्हणजेच काय करताय हो तुम्ही, टू फाइंड आउट कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन अँड देन सॅटिस्फाय. लक्षात येत आहे, सॅटिस्फाय म्हणजे आपण काहीतरी दिले आणि ते सॅटिस्फाय होत आहे, दॅट मीन्स नॉट अ सॅटिस्फॅक्शन. आधी आपण त्यांना विचारतो की तुम्हाला काय हवंय, तुमच्या काय अपेक्षा आहे, त्या पद्धतीने आम्ही प्रोडक्शन तयार करू आणि मग जेव्हा जे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये सेल करू तेव्हा आपण त्याला मार्केटिंग कॉन्सेप्ट असं म्हणू. लक्षात येत आहे का? सो दॅट इज वाय दिस इज द पॉप्युलर कॉन्सेप्ट. 1960 नंतर ही कॉन्सेप्ट काय झालेली आहे तर इव्हॉल्व झालेली आहे, हे लक्षात. 1960 नंतर. क्लिअर? 1960 नंतर मार्केटिंग कॉन्सेप्ट इव्हॉल्व झालेली आहे. ही कॉन्सेप्ट कस्टमर सॅटिस्फॅक्शन ला इम्पॉर्टन्स देते, दॅट मीन्स फाइंड आउट कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन. क्लिअर? नेक्स्ट सोशिटल कॉन्सेप्ट. सोशिटल कॉन्सेप्ट और सोसायटियल कॉन्सेप्ट असंही म्हणतो आपण त्याला. तुम्हाला जे प्रोनाउन्सिएशन इझी वाटेल ते यूज कर. सोशिटल कॉन्सेप्ट. दिस कॉन्सेप्ट हॅज इव्हॉल्व आफ्टर 1980s. ही कॉन्सेप्ट कधी इव्हॉल्व झालेली आहे? आफ्टर 1980s मध्ये इव्हॉल्व झालेली आहे. आता सोशिटल म्हणजेच काय? तर फोकस ऑन सोसायटी. ही कॉन्सेप्ट काय करतीये? तर सोसायटी वरती सुद्धा फोकस करते. म्हणजे सोसायटी मध्ये फक्त कस्टमर आहेत का हो? नाही. तर ज्या वेगवेगळ्या सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटींना सुद्धा इथे इम्पॉर्टन्स दिले जाते, राईट? सो ऑर्गनायझेशन हॅव रिअलाइज दॅट इट इज नॉट जस्ट इनफ टू ऑफर वन सॅटिस्फाईंग प्रोडक्ट टू द कस्टमर, बट द सोसायटी इज अ इक्वली इम्पॉर्टंट. सेंटेन्स थोडस हार्ड वाटत असेल तर थोडक्यात काय लक्षात ठेवा, दिस कॉन्सेप्ट नॉट ओनली फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन बट ऑल्सो फोकस ऑन सोशल इंटरेस्ट और सोशल वेलफेअर. नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये सेंटेन्स ऍड. सोशिटल कॉन्सेप्ट नॉट ओनली फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कॉन्सेप्ट लक्षात आले की लिहायला जातो. दिस कॉन्सेप्ट नॉट ओनली फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन बट ऑल्सो पब्लिक इंटरेस्ट और सोशल वेलफेअर. बट ऑल्सो पब्लिक इंटरेस्ट और सोशल वेलफेअर. सोशल वेलफेअर. Therefore, the objective of societal concept is, तो हा एक पार्ट ऑब्जेक्टिव्ह ला विचारलेला आहे. सोशिटल कॉन्सेप्ट चे ऑब्जेक्टिव्ह काय आहे? कंपनी प्रॉफिट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड पब्लिक इंटरेस्ट, या तीन गोष्टींना इम्पॉर्टन्स देते सोशिटल कॉन्सेप्ट. Therefore, this concept focus on company's objective, customer satisfaction and public interest. Okay? पब्लिक इंटरेस्ट. दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन कंपनीज प्रॉफिट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड पब्लिक इंटरेस्ट. अँड पब्लिक इंटरेस्ट. क्लिअर? लक्षात आलं? आता मला सांगा बरं, पब्लिक इंटरेस्ट मध्ये काय येत असेल? वॉटर सेव्ह करा. म्हणजे जे समाजासाठी आपण एक काहीतरी गुड
बॅनर मध्ये मेसेज देतोय किंवा त्यांच्यासाठी वेगळ्या ऍक्टिव्हिटी रन करतोय, म्हणजे एखाद्या कंपनी मार्फत तुम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाइज केला असेल, दिस इज पार्ट ऑफ सोशल इंटरेस्ट. देन त्याचबरोबर तुम्ही काही एखादे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन रन केलेली आहे किंवा एखाद्या तुमच्याच कंपनी मधल्या एम्प्लॉईज साठी जवळपास तुम्ही एखादं स्कूल ओपन केलेलं आहे, दिस इज पार्ट ऑफ सोशल इंटरेस्ट. किंवा एखादं मोठं गार्डनिंग ओपन केलेलं आहे, तुमच्याच एम्प्लॉईज साठी वेगवेगळ्या फॅसिलिटीज जवळपास अवेलेबल करून दिलेल्या आहेत, इट इज पार्ट ऑफ सोशल इंटरेस्ट. ओके. किंवा एन्व्हायरमेंट सेव्ह होण्यासाठी, कमी हार्म होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी रन केल्या असतील, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ सोशल इंटरेस्ट. इको फ्रेंडली प्रोडक्ट ना इम्पॉर्टन्स दिलं असेल, इट इज ऑल्सो पार्ट ऑफ सोशल. क्लियर? अँड लास्ट कॉन्सेप्ट, हॉलिस्टिक मार्केटिंग. हॉलिस्टिक मार्केटिंग कॉन्सेप्ट. हॉलिस्टिक, एव्हरीथिंग मॅटर इन मार्केटिंग. हॉलिस्टिक मध्ये काय म्हणतो आपण, तर सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स द्या. आता तुम्ही बघितलं आधीच्या कॉन्सेप्ट मध्ये प्रत्येक गोष्ट डेव्हलप होत आलेली आहे, राईट? मग आधीच्या पार्ट मध्ये आपण सोशल इंटरेस्ट ला इम्पॉर्टन्स दिला, कस्टमर ला इम्पॉर्टन्स दिला, बट हु इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन? एम्प्लॉईज, राईट? मग जो स्टेक होल्डर आहे, हॉलिस्टिक काय सांगते, एव्हरीथिंग मॅटर इन मार्केटिंग. मार्केटिंग करताय फक्त कस्टमरला नका इम्पॉर्टन्स देऊ. ज्या ज्या गोष्टी डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या बिझनेसशी रिलेट करतात, त्या सगळ्यांचं सॅटिस्फॅक्शन करणं महत्वाचा पार्ट आहे. ओके. सो दिस इज व्हेरी पॉप्युलर सायकोलॉजी और फिलॉसॉफी इन मार्केटिंग असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघूया आपण. हॉलिस्टिक मार्केटिंग इज मार्केटिंग फिलॉसॉफी दॅट बिलीव एव्हरीथिंग मॅटर इन मार्केटिंग. हॉलिस्टिक आलं की लक्षात ठेवायचं, एव्हरीथिंग मॅटर इन मार्केटिंग. ओके. हॉलिस्टिक मार्केटिंग इज अ मार्केटिंग फिलॉसॉफी दिस फोकस ऑन एव्हरीथिंग मॅटर इन मार्केटिंग. क्लिअर? देन दिस इज अन अप्रोच विच प्रपोज दॅट मार्केटिंग शुड बी लुक फ्रॉम द बोर्ड अँड इंटिग्रेटेड परस्पेक्टिव्ह अँड नॉट ऍज द आयसोलेटेड मॅनेजमेंट फंक्शन. म्हणजे आयसोलेशन कुठेही नाहीये किंवा तुम्ही फक्त एकाच गोष्टीला इम्पॉर्टन्स देताय असंही नाही. तुम्ही काय करा, सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स. मग त्याच्यामध्ये हॉलिस्टिक काय सांगताय, तर तुम्ही सगळ्या स्टेक होल्डरना इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. ओके. सो कन्सिडरेशन ऍज ऑल स्टेक होल्डर, सगळ्या स्टेक होल्डरना काय करा, तर इम्पॉर्टन्स द्या. ऍज वेल ऍज हॉलिस्टिक मार्केटिंग फोकस ऑन फोर कंपोनंट्स. हॉलिस्टिक वरती सेपरेट क्वेश्चन विचारला जातो शॉर्ट नोट मध्ये, व्हॉट इज मीन बाय हॉलिस्टिक मार्केटिंग. ओके. सो हॉलिस्टिक जर सेपरेट 5 मार्क्स ला विचारला, तर डिटेल एक्सप्लेन करावा लागेल. ठीक आहे. कारण हे जे फोर कंपोनंट्स दिलेले आहेत, इंटरनल मार्केटिंग, इंटिग्रेटेड मार्केटिंग, सोशल मार्केटिंग अँड रिलेशनशिप मार्केटिंग, दीज आर मेन फोर कंपोनंट्स ऑफ हॉलिस्टिक मार्केटिंग. आणि शॉर्ट मध्ये लिहायचं असेल, हॉलिस्टिक मार्केटिंग इट इज मॉडर्न अप्रोच दीज फोकस ऑन एव्हरीथिंग मॅटर इन मार्केटिंग. This concept focus on satisfaction of all stakeholders. That's it. Satisfaction of all stakeholders. प्रत्येक स्टेकहोल्डर ला सॅटिस्फाय करण्यासाठी प्रयत्न. स्टेकहोल्डर मध्ये कोण कोण येतं आपण नेहमी डिस्कस करतो, सांगा बरं. एम्प्लॉईज, कस्टमर, क्रेडिटर्स, बँकर्स, ओके, इन्व्हेस्टर, शेअर होल्डर्स, जे जे डायरेक्टली इनडायरेक्टली बिझनेस सोबत कनेक्ट आहे, त्या सगळ्यांना काय केलं पाहिजे, सॅटिस्फाय केलं पाहिजे. सॅटिस्फाय केलं पाहिजे म्हणजे सगळ्यांना प्रोडक्ट सेल केले पाहिजेत का मार्केटिंग मध्ये, आपण पार्ट लक्षात ठेव. सगळ्यांना फ्री मध्ये प्रोडक्ट द्यायचे नाही. आपण आता रॉ मटेरियल घेतो कोणाकडून, क्रेडिटर्स कडून, सप्लायर कडून, तर त्याला वेळेत पेमेंट द्या म्हणजे तो सॅटिस्फाय होईल. शेअर होल्डरना कसं सॅटिस्फाय कराल, त्यांना वेळेवरती डिव्हिडंड पे करा, मग ते सॅटिस्फाय होतील. बँका कसे सॅटिस्फाय होतील, जर लोन घेतलं असेल तर ते वेळेत रिपे करा, बँका सॅटिस्फाय होतील. गव्हर्नमेंट कसं सॅटिस्फाय होईल, वेळेत टॅक्स पे करा म्हणजे गव्हर्नमेंट सॅटिस्फाय होईल.
लक्ष देते हैं प्रत्येकाला जेव्हा तुम्ही सॅटिस्फाय करताय, दिस इज कॉल द हॉलिस्टिक मार्क. इज इट क्लिअर क्वेश्चन? फटाफट 1 मिनिटामध्ये रिवाइज करते. लिसन, फर्स्ट कॉन्सेप्ट आहे एक्सचेंज कॉन्सेप्ट. जस्ट लिसन, एक्सचेंज कॉन्सेप्ट, इट इज द ओल्डेस्ट कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. एक्सचेंज मीन्स प्रोडक्ट एक्सचेंज बिटवीन बायर अँड सेलर. दिस कॉन्सेप्ट इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, पहिली कॉन्सेप्ट. सेकंड बघितले आपण प्रोडक्शन कॉन्सेप्ट. प्रोडक्शन कॉन्सेप्ट फोकस ऑन प्रोड्यूस मास प्रोडक्शन अँड इन एक्सपेन्सिव्ह प्रोडक्शन. सेम थिंग, दिस कॉन्सेप्ट ऑल्सो इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, थर्ड कॉन्सेप्ट प्रोडक्ट कॉन्सेप्ट. प्रोडक्ट कॉन्सेप्ट प्रोड्यूस क्वालिटी प्रोडक्ट और एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट. इथे क्वालिटी प्रोडक्ट प्रोडक्ट कॉन्सेप्ट मध्ये प्रोड्यूस केले जातात, एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट असणार आहेत, बट सेम थिंग, इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, फोर्थ कॉन्सेप्ट सेलिंग कॉन्सेप्ट. सेलिंग कॉन्सेप्ट फोकस ओनली सेलिंग, ओनली सेलिंग. सेलिंगला इम्पॉर्टन्स देत आहेत, सेम, इग्नोर कस्टमर सॅटिस्फॅक्शन. अँड दे फोकस ऑन प्रमोशन, ॲडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी. ह्या गोष्टीला इम्पॉर्टन्स दिलं तर ऑटोमॅटिक तुमचा सेल काय होणार आहे, जास्त होणार आहे. क्लिअर? त्याच्यानंतर बघितले आपण मार्केटिंग कॉन्सेप्ट. इट इज इव्हॉल्व आफ्टर 1960. दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन. जी मार्केटिंग आहे ती 60 नंतर इव्हॉल्व झाली, किंवा 60 मध्ये असं म्हटलं तरी चालेल, आणि ती कस्टमर सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स दिली. दॅट्स पॉप्युलर कॉन्सेप्ट आहे, मॉडर्न एरामध्ये यूज केली जाते, हे कॉमन थिंग्स. त्याच्यानंतर बघितले आपण सोसिटल कॉन्सेप्ट. सोसिटल कॉन्सेप्ट इव्हॉल्व आफ्टर 1980, राईट, 1980s मध्ये इव्हॉल्व झाले. देन दिस कॉन्सेप्ट फोकस ऑन कंपनीज प्रॉफिट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड पब्लिक इंटरेस्ट. हे 3 ऑब्जेक्टिव्ह त्याचे लक्षात ठेवा, कंपनीज प्रॉफिट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, पब्लिक. आणि लास्ट कॉन्सेप्ट हॉलिस्टिक मार्केटिंग, एव्हरीथिंग मॅटर इन मार्केट. ओके, दॅट मीन्स सॅटिस्फाय ऑल स्टेक होल्डर. क्लिअर? टेक युअर टाइम, रीड अँड रिवाइज. थँक्यू.